एबीपी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. चार कोटी 20 लाख रुपये हवाला रक्कम जप्त. कोतवाली पोलिसांची उत्तम कामगिरी. देशात लोकशाही धोक्यात आली आहे, संजय राऊत यांचे विधान. आणि विस्तारित समाधान योजनेचे शिबिराचे आयोजन. जिल्हाधिकारी आर विमला यांच्या हस्ते आदिवासी नागरिकांना शिधा पत्रिका वाटप. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी छापेमार कारवाई करत 4 कोटी 20 लाख रुपये हवाला रक्कम जप्त केली असून 3 आरोपींना अटक केली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरात हवालाचे पैसे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर घरी छापा टाकला असता त्यांना तिथून 4 कोटी 20 लाख रुपये रोकड आढळून आली असून हे पैसे हवालाचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी सदर रोकड जप्त केली असून या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली, ज्यातून नेहल वडालिया हा नागपूरचा असून शिवकुमार दिवाणीवाला आणि वर्धमान पच्चीकर हे दोघे गोंदियातील रहिवासी आहेत. या प्रकरणात अजून लोक सामील आहेत का याचा तपास सुरू असल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले आहे. माहिती एक होती, काय पैसा अवैधरित्या हवालाचा आहे चोरीचा आहे माहीत नव्हता. माहितीवर रेड झालेली आहे. तिथे 4 कोटी 20 लाख रुपये मिळालेले आहे. पंचासमक्ष कारवाई सुरू आहे. जनरली प्राथमिक माहिती अशी आहे, हवालाचा हा पैसा आहे. गोंदिया आणि किंवा काही इतर पण शहरातून हे पैसे आले होते. इथले नागपूरचे काय व्यापारी त्यांच्याकडे हा जाणार होता आणि किंवा अजूनही काही ठिकाणी जाणार होता. अवैध आहे पैसे, तर ते जप्त केलेले आहेत. कारवाई सुरू आहे. सध्या 3 आरोपी जे आहेत तर ते ताब्यामध्ये आहेत. 2 गोंदियाचे आहेत, 1 नागपूरचं आहे आणि अजूनही काम यामध्ये काही लोक सामील असतील त्याची चौकशी. इथं घर आहे त्यांचं, फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये हा कारोबार सुरू होता. हा पैसा मे बी प्राथमिक अंदाज असा आहे की काही बाहेर शहरामध्ये नागपूरच्या बाहेर आणि इथल्या 3 आरोपी आहेत. सध्या संशयित ताब्यामध्ये आहेत. ज्याचं नाव एकाचं नाव नेहल वडाली आहे, एक वर्धमान पच्चीकर नावाचा व्यक्ती आहे गोंदियाचा, एक शिवकुमार दिवाणीवाल हा पण गोंदियाचा आहे, पहिला व्यक्ती आहे तो नागपूरचा आहे. यांच्या ताब्यातून 4 कोटी 20 लाख रुपये आपण जप्त केलेले आहेत. पैसे कशासाठी वापरतो सर? जनरली प्राथमिक माहिती अशी आहे की हवालाचा पैसा हा असू शकतो. काही बाहेरच्या शहरातून आलेला आहे, इथलं नागपूरच्या काही व्यापाऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांच्याकडून काही इथं आलेला आहे. शक्यता अशी आहे की आपण एक हवालाची एक मोठी रेड केली होती, त्यानंतर दुकान वगैरे होते सगळे सील झालेले आहेत आणि मे बी घरातून हा व्यवसाय चालवत होते अशी माहिती आहे. आणि ती माहिती मिळाल्यावर त्याच्यावर आपण रेड केलेली आहे. घर आहे कोणाच्या? काय कारवाई करण्यात आली आहे? किती कॅश? 3 आरोपी आहेत. सध्या संशयित ताब्यामध्ये आहेत. ज्याचं नाव एकाचं नाव नेहल वडाली आहे, एक वर्धमान पच्चीकर नावाचा व्यक्ती आहे गोंदियाचा, एक शिवकुमार दिवाणीवाल हा पण गोंदियाचा आहे, पहिला व्यक्ती आहे तो नागपूरचा आहे. यांच्या ताब्यातून 4 कोटी 20 लाख रुपये आपण जप्त केलेले आहेत. ते पैसे कशासाठी वापरतो सर? जनरली प्राथमिक माहिती अशी आहे की हवालाचा पैसा हा असू शकतो. काही बाहेरच्या शहरातून आलेला आहे, इथलं नागपूरच्या काही व्यापाऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांच्याकडून काही इथं आलेला आहे. शक्यता अशी आहे की आपण एक हवालाची एक मोठी रेड केली होती, त्यानंतर दुकान वगैरे होते सगळे सील झालेले आहेत आणि मे बी घरातून हा व्यवसाय चालवत होते अशी माहिती आहे. आणि ती माहिती मिळाल्यावर त्याच्यावर आपण रेड केलेली. घर आहे कोणाच्या मालकीच्या? काय माहिती? नेहल वडालिया नावाचा जो आहे संशयित जो आपल्या ताब्यात, त्याचा डिटेल पंचनामा सुरू आहे. किती कॅश होती? टोटल 4 कोटी 20 लाख रुपये होते. कोणाचं काय नाव आहे? सध्या 3 आरोपी जे आहेत तर ते ताब्यामध्ये आहेत. 2 गोंदियाचे आहेत, 1 नागपूरचं आहे आणि अजूनही काम यामध्ये काही लोक सामील असतील त्याची चौकशी. इथं घर आहे त्यांचं, फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये
हा कारोबार सुरू होता. पैसा कुठून जातो? हा पैसा मे बी प्राथमिक अंदाज असा आहे की काही बाहेर शहरामध्ये नागपूरच्या बाहेर आणि इथल्या नागपूरच्या काही मंडळींचा असू शकतो. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरत खडे बोल सुनावले. महाराष्ट्रात माझा आणि खडसेंचा फोन रश्मी शुक्ला यांच्याद्वारे टॅप केला जात असून यावर कुलाबामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीनंतरही काय चाललंय हे माहिती व्हावं यासाठी फोन टॅप केला जात असून गोव्यात सुदीन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितलं अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फोन टॅपिंग होत होती त्याच पद्धतीने आता गोव्यात होते चोडणकर. महाराष्ट्रामध्ये फोन टॅपिंगच्या विषय परत काल पाहिलं असेल एकनाथ खडसे आणि माझा तसं खाली टॅप करत होते रश्मी शुक्ला. त्याबद्दल एक गुन्हा मला वाटतं कुलाबा पोलीस स्टेशनला दाखल झाला. एक गुन्हा पुणे बन गार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ज्या हालचाली सुरू होत्या त्यानंतरही आमचे फोन टॅप करण्यात आले. आम्ही कोणाशी बोलतो आहे, आम्ही कोणाशी काय करतो आहे, कोणाला भेटतो आहे, काय करतो ही माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कोणाला देत होते हे सगळ्यांना माहिती. अशा प्रकारचे पॅटर्न इतर राज्यातसुद्धा आता राबवलं जातं आहे ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे. निकाल लागतो. 2 दिवसापूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले आणि त्यांनीही भीती व्यक्त केली की आमचे फोन टॅप होते. आणि काल त्यांनी गोव्यात एक त्या संदर्भात पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली आहे की आमचे काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप होतात. पण मी त्यांना अजून जास्त माहिती दिली तुमचेच फोन टॅप होत नाही आहे. तर सुदीन ढवळीकर, विजय सरदेसाई हे जे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांचे फोन टॅपिंगचं कार्यक्रम उत्तम प्रकारे सुरू आहे. तर तुम्ही काळजी घ्या. गोव्यामध्ये शांतता फोन टॅपिंग सुरू आहे असं एक नाटक चाललेलं आहे सध्या. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे आणि महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच गोव्याचे प्रमुख होते निवडणूक काळात. त्याच्यामुळे आम्ही सगळे काळजी घेतो. मी आत्ताच दिगंबर कामतांशी परत बोललो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण पाहू आता शेवटी अशा प्रकारे जर तुम्हाला एखाद्या राज्यात सत्ता आणायची असतील राज्यपाल फोन टॅपिंग हां केंद्रीय तपास यंत्रणा याच माध्यमातून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मग इथे एकदा KGB CIA यांनासुद्धा आणावं लागेल. हे सगळं वापरून पण तुमची सत्ता येत नाहीये. गोव्यात भाजप येणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगतोय. देश धर्म रक्षणासाठी आणखी काही करता येईल पण आता देशासाठी लोकशाहीच धोक्यात आली असून व्यक्ती स्वातंत्र्य देखील धोक्यात आलं आहे. राज्यपाल हटवले पाहिजेत हे महाराष्ट्राचे म्हणणे आहे. घटनात्मक पदांवर अशी राजकीय व्यक्ती बसवली की असंच होतं या शब्दात केंद्रीय मंत्री संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी बऱ्याच गोष्टी या देशात कराव्या लागतील. लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं या देशातलं. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य, या देशातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरं का, आणि मुख्य म्हणजे या देशातला रोजगारसुद्धा धोक्यात आलेला आहे. या सगळ्याविरुद्ध ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागतील आम्हाला. एक गोष्ट जी वारंवार भाजप म्हणत आहे की आम्ही नवाब मलिकांच्या विरोधात नाही तर दहशतवादाच्या विरोधामध्ये. मुंबईमध्ये अजिबात दहशतवाद नाही. महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार आल्यापासून अशा प्रकारचं कोणते वातावरण नाही आणि तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या राज्याची जनता तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. 2 दिवस अधिवेशनात काम होऊ दिलं नाही सातत्यानं. त्याला जबाबदार विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, लोकांच्या प्रश्नावरती कामकाज व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. कालच मी त्यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ बसलो होतो. अनेक प्रश्न आहेत पण विरोधी पक्षाला ठाकरे सरकारला काम करू द्यायचं नाही ही त्यांची भूमिका दिसते आहे. याला लोकशाही आणि स्वातंत्र्य म्हणत नाहीत पण ठीक आहे, जनता पाहते. विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रश्न आहे. काय तुम्हाला नेमकं वाटतं राज्यपाल सर अजूनही सही केलेली नाही आहे? शेवटी आता म्हणजे एक शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि अजूनही राज्यपालांकडनं उत्तर नाही. मी जे असं म्हणतोय की या देशामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे ते अशा घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय व्यक्तींमुळे.
जिल्हाधिकारी आर विमला यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेकच्या मौजे लोधा येथे महाराजस्व अभियान सन 2021-22 अंतर्गत विस्तारित समाधान योजनेचे शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराला जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुंभरे, जिल्हाधिकारी आर विमला, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, अप्पर तहसीलदार रामटेके, गट विकास अधिकारी रामटेक तालुका कृषी अधिकारी, रामटेक तालुका आरोग्य अधिकारी, रामटेक प्रभारी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रामटेक अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय देवलापार, पंचायत समिती उपसभापती रवी कुंभरे, सरपंच लोधा तसेच इतर अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. तसेच सदर शिबिरात विविध विभागामार्फत सदर आदिवासी नागरिकांना शिधापत्रिका वाटप, वनहक्क पट्टे वाटप, विविध सेतूविषयक दाखले, प्रधानमंत्री घरकुल योजना मंजुरी आदेश इत्यादी सेवांची जिल्हाधिकारी आर विमला यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची VKB साठी रिपोर्ट. रामटेकमध्ये 74वा राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. तर सहाय्यक समादेशक प्रमोद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सवालाखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसह स्वर्गीय घनश्याम किमतकर येथील भव्य हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. नागरिक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्याकरता राज्य राखीव पोलीस बलाचे कार्यपद्धती, विविध शस्त्राचे प्रदर्शन, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध विषयांवरील प्रात्यक्षिक व त्यांचे व्याख्यान तसेच मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डरचे सादरीकरण करण्याकरिता रामटेक क्षेत्रातील पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कृषी मित्र अनंतकुमार चाणेकर, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण, तहसीलदार बाळासाहेब मस्के, शासकीय प्रसिद्धी संचालक हेमराज बागुल, समर्थ शिक्षण मंडळ रामटेकचे सचिव ऋषी किंमतकर, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष चिचाला मिताराम सव्वालाखे, नोडिसिको बँकचे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारेसह मान्यवर उपस्थित होते. या जनजागृती अभियानाचा फायदा विद्यार्थी, शिक्षक, गावकरी, प्रशासकीय यंत्रणा यांना स्वतःचे रक्षण, इतरांचे रक्षण व आपत्ती व्यवस्थापनात शोध व बचाव कार्यात सुलभ व सुकर प्रयत्न करण्यास प्रेरित केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज मोहोड यांनी केले. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. नैसर्गिक मानवनिर्मित आणि जैविक आपत्ती याच्या प्रखरतेने मुकाबला करण्याकरता सन 2016 राज्य आपत्ती प्रसाद दलाची स्थापना नागपूर व धुळे या ठिकाणी करण्यात आली. त्या अनुषंगाने जनजागृती अभियान राबवण्याकरता व विशेषतः शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षकगण, प्राध्यापकगण, एचओडी ज्यांच्यापर्यंत हा संदेश आम्हाला पोहोचण्याकरता राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा गावालगत असलेल्या नदी, शिवारे, त्याचप्रमाणे विविध डॅममधून सोडण्यात आलेल्या विसर्गाच्या पाण्यामुळे अचानक निर्माण झालेली पूरपरिस्थिती याचा प्रखरतेने मुकाबला करण्याकरता या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पडीत असलेल्या टाकाऊ वस्तूपासून एक या ठिकाणी डिव्हाइस तयार करून त्याचा वापर कशाप्रकारे करावा, स्थानिक कंपनीमधून जे प्राप्त होणारे जे साहित्य आहे त्याचा वापर आपल्याला कसा करता यावा, पाण्यामध्ये बुडीत असलेल्या व्यक्ती हा किती वेळपर्यंत जीवित राहू शकतो
त्याला वाचवण्यासाठी कसे आपल्याला प्रयत्न करता येईल, स्वतःचा जीव वाचवून इतरांचा जीव वाचवण्याकरता कशा प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात येईल, या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचाव्या हाच सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा फार मोठो आहे. त्या अनुषंगाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या या 74वा वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही रामटेक या ठिकाणी तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य अशा क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी या दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रकर्षाने सलग 3 तास या ठिकाणी आम्ही एक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांना सादरीकरण करण्यात आलेले आहे. नक्की ज्या तालुक्याच्या मार्फतीने नागपूर जिल्ह्यामध्ये व या राज्यामध्ये आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या प्रशिक्षणाच्या या प्रात्यक्षिकाचा बोध या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षकगण विद्यार्थीगण याचा प्रचार प्रसार करून जर अशा प्रकारची आपत्ती निर्माण झाली त्याचा मुकाबला करण्याकरता ते सदैव सतर्क राहतील, सदैव त्याचा पाठपुरवठा करण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला असो किंवा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला असो नेहमी मदतगार साबित होतील अशीच मी या ठिकाणी या 74वा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी मी माझ्या सर्व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षक वर्ग, सर्व अधिकारी, प्रशिक्षक, त्याचप्रमाणे रेस्क्यूअर यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो व आपल्याला या ठिकाणी मी या कार्यक्रम आयोजित. प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या शासन स्तरावर दुर्लक्षित असल्याने प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि विदर्भ बळीराजा संघर्ष समितीतर्फे एकत्रितपणे विदर्भस्तरीय संघर्ष समिती स्थापन करून शासनाविरुद्ध अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक बेमुदत महाउपोषण सुरू करण्यात आले आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पहिल्या दिवशी विदर्भ प्रांतातील निवडक 50 शेतकरी महाउपोषणास बसले असून उद्यापासून दररोज 50 शेतकऱ्यांची वाढ या उपोषणात होत जाणार आहे. विशेष म्हणजे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहून या महाउपोषणाला पाठिंबा देत आहेत. राज्य शासनाने 1999 पुनर्वसन कायदा रद्द करून 2013 कायद्यानुसार शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा अथवा सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरकमी 20 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीतर्फे करण्यात आली आहे. आमच्या मागण्या अशा आहे, प्रकल्पग्रस्तांनी जे शासनाला जमिनी दिल्या, प्रशासनावर विश्वास ठेवून त्यांनी सरळ खरेदी दिल्या, त्यांना जो मोबदला दिला तो अत्यंत कमी दिला आणि त्यांच्या अज्ञानाचा मजबुरीचा फायदा घेऊन तुम्ही त्यांचं शोषण केलेलं आहे. सरळ खरेदी घेऊन 1894 जो कायदा अस्तित्वात असताना हा हे परिपत्र काढण्याची गरज नव्हती. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की तुम्हाला शेतकऱ्याची जमीन 24 तासामध्ये घेता येते, परंतु त्याला कायद्याने 80% मोबदला त्याच्या घरी नेऊन द्यावा लागतो, ही कायद्यात तरतूद आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना जेव्हा दाखले दिले, एक कायद्यात तरतूद आहे की एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी दिली गेली पाहिजे, वर्ग 3 आणि 4 ची. तर आमचं असं म्हणणं आहे कायद्याचं पालन तुम्ही करा, पण अजूनपर्यंत शासनाने कोणालाही नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मग तुम्ही जर नोकऱ्या देऊ शकत नसाल तर धरणग्रस्तांचं जे 5% आरक्षण आहे, समांतर आरक्षण, ते 15% करा. 15% सामावून घ्या यांना, त्यालासुद्धा शासन तयार नाही. मग जर तुम्ही जर तयार नसाल तर मग त्या प्रत्येक प्रमाणपत्र धारकाला 20 लाख रुपये त्याच्या खात्यात जमा करा. त्याच्या मागचा तर्क एवढा आहे की 20 लाखावरचं जे व्याज येईल त्या व्याजावर तो माणूस म्हणून सन्मानानं जगू शकेल, याच्याकरता तो नोकरीचं म्हणजे त्याला नोकरी उपलब्ध करून द्यावी. आणि तिसरा असा आहे की जे जुने प्रकल्प आहेत, अप्पर वर्धा आहे, बेमळा आहे, हे सर्व या प्रकल्पग्रस्तांच्या अजूनही बऱ्याच समस्या प्रलंबित आहेत, ज्या विभागीय स्तरावर आणि कलेक्टर स्तरावरच्या आणि धोरणात्मक आहे. तर आमचं शासनाला असं म्हणणं आहे, आमच्या जेवढ्या काही मागण्या असतील ह्या सर्व विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांच्या, त्या मागण्यांची विभागणी करा. एक म्हणजे धोरणात्मक, त्या तुम्ही शासनाने निर्णय घ्यावा. विभागीय स्तरावर त्या मागण्या कमिशनरांनी निर्णय घ्यावा आमच्याशी संवाद करून, आणि कलेक्टर लेवल म्हणजे जिल्हा स्तरावरच्या मागण्या कलेक्टरांनी संवाद करून त्या सोडवाव्यात, याच्याकरता हे आंदोलन आहे. आम्ही आतापर्यंत खूप आंदोलनं केली, आता आम्ही थकलो आहे. आता हा आमचा निकराचा संघर्ष आहे, हा अंतिम संघर्ष आहे. आम्ही आता न्याय मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे मैदान, हे रणांगण आमी सोडणार नाही. आमच्या महिला ज्यामध्ये जे प्राणांतिक महाउपोषण आपण एक सुरू केलं आहे आजपासून, याच्यामध्ये आज किमान 50 लोक बसलेले आहेत आणि रोज याच्यामध्ये आम्ही मिनिमम 50 आकडा वाढवणार. म्हणजे जवळपास आता जेवढे आमचे प्रकल्पग्रस्त आहेत, हजारो प्रकल्पग्रस्त येतील, ते सगळे प्रकल्पग्रस्त त्यांच्या स्वइच्छेने या ठिकाणी बसणार आहे. म्हणजे एक दिवस आमचा आकडा जो आहे प्रकल्पग्रस्तांच्या प्राणांतिक पोषणाला बसण्याचा, हा हजारोंच्या घरात राहणार आहे.
आणि जोपर्यंत आमच्या मागण्या या धरणातच मागण्या हाऊसमध्ये या याच्यावर काही चर्चा होणार नाही, निर्णय होणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. आमच्या अनिश्चित काळासाठी एक प्राणांतिक महापोषण आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत आहे. खामगाव येथील जलम रोडवर असलेल्या कुलस्वामिनी प्राईड अपार्टमेंट येथील हाईड अँड सिक मेमोरेबल कॅफेमधील बेकायदेशीर कृत्य बंद करण्यात यावे असे निवेदन माजी नगरसेवकासह नागरिकांनी पोलिसांना दिले आहे. जलम रोडवरील निलेश इंगळे यांच्या मालकीच्या कुलस्वामिनी प्राईड अपार्टमेंटमधील हॉलमध्ये प्रफुल्ल करपे यांनी हाईड अँड सिक व सौरभ भोजने यांचे मेमोरेबल कॅफे नावाने व्यवसाय मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या सुरू केले आहे. या कॅफेमध्ये युवा मुला मुलींकरिता कॅबिन तयार करण्यात आले असून तिथे त्यांना एकत्र बसण्याची व नाश्ता पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याकरिता मुलं मुलींना तासन तास बसण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठी रक्कम तासाप्रमाणे स्वीकारून त्यांना स्वतंत्र केबिन देऊन अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. अशा प्रकारे रहिवाशी जागेत व परिसरात बेकायदेशीर कृत्य करण्यात येत असल्याने तेथील नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हे कॅफे बंद करण्यात यावे व योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिसांना करण्यात आली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक विलासराव देशमुख व परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. खामगावातील अमृतनगर हा जो परिसर आहे, या परिसरात शिक्षणाचा हब आणि मेडिकलचा हब असे दोन हब या परिसरामध्ये वाढत आहेत. या परिस्थितीमध्ये शिकणारे मुलं, मग मेडिकलचे असतील, पॉलिटेक्निकचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, त्यांच्या सगळ्या ट्युशन क्लासेस वगैरे त्याच परिसरामध्ये आहेत. आणि तिथला जो नागरी परिसर आहे तो नागरी परिसर एकदम शांत आणि स्वच्छ आहे. आणि तिथले जे नागरिक आहेत ते नागरिक सर्व एज्युकेटेड आहेत, परंतु त्या शिक्षणाच्या हबच्या नावाखाली त्या परिसरामध्ये जे काही नवीन कॉम्प्लेक्स उभे राहिले आहेत, ते एका कॉम्प्लेक्समध्ये त्या ठिकाणी जे गाळे व्यापारी पद्धतीने दिल्या जातात, त्या गाळ्यांमध्ये मोठमोठाले कॉम्प्लेक्स निर्माण झालेले आहेत, मोठमोठाले हॉल निर्माण आहेत. आणि त्या हॉलमध्ये ते हॉल संबंधितांनी भाड्याने दिल्यामुळे त्या ठिकाणी मुला मुलींचे चुकीचे प्रकार सुरू आहेत. ज्या मुली शिक्षा शिकायला येतात किंवा गावातल्या काही मुली ज्या बालिका आहेत त्या मुलींना त्या ठिकाणी फूस लावून त्या ठिकाणी आणल्या जाते आणि त्या ठिकाणी दोन दोन तास एक एक तास पैसे घेऊन संबंधित लोक पैसे कमवतात आणि आपल्या तिथले जे चाळे आहेत ते दिवसाढवळ्या सुरू करतात राहतात. त्यामुळे तिथले नागरिक त्रस्त झाले. त्या नागरिकांनी आज ठरवलं की आता आपल्याला तक्रार करायची, त्यांना सांगूनही काही त्या ठिकाणी फरक पडत नव्हता. आज रीतसर तक्रार या ठिकाणी केली आहे. त्या तक्रारीच्या माध्यमातून मी
मुला मुलींच्या पालकांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या मुला मुलींकडे लक्ष द्या. उद्या काही घटना घडल्या तर त्याला आपणच जबाबदार राहू. आम्ही तर त्या ठिकाणी जागरूक नागरिक म्हणून त्या ठिकाणी जे अमृतनगर आणि परिसरातले दीपालीनगर असेल, अमृतनगर असेल, त्या ठिकाणी आमचं विठ्ठलनगर असेल, हनुमाननगर असेल, इथल्या सगळ्या आमच्या बांधवांनी त्या ठिकाणी हे पाऊल उचललं. परंतु हे पाऊल या ठिकाणी उचलण्याचं कारण असं आहे की समाजाचा जो ऱ्हास होतो आहे आणि जे त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते आहे त्याच्यामध्ये एखादा उद्रेक जर झाला तर खूप मोठं गंभीर परिणाम त्या ठिकाणी होतील. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या मुला मुलींना त्या ठिकाणी जपणं आपली गरजेची आहे. म्हणून मी पालकांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुला मुलींकडे लक्ष द्यावं. अमृतनगर येथे कुलस्वामिनी प्राईड निवासी गाळ्याच्या निवासी स्थानात खाली गाळे आहेत, त्यामध्ये कॅफे चालू केलेला आहे. कॅफे चालू त्यामध्ये पॉलिटेक्निकचे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी कॅफेचे येतात आणि तिथं अशील चाळे करताना आमच्या निर्देशन आले. त्यामुळे आमच्या जे निवासी गाळ्यामध्ये जे लोक राहतात त्यांना आणि आजूबाजू नगरात जे लोक राहतात त्यांना खूप त्रास होत आहे. आज काय तक्रार केली आपण? आज आम्ही याबाबतची तक्रार त्यांना वारंवार सांगून त्यामध्ये काही फरक पडलेला नाही करिता आम्ही आज कंटाळून इथे पोलीस स्टेशनला लेखी निवेदन द्याकरता आलेलो आहोत आणि हे ह्या प्रकार तात्काळ बंद व्हावा अशी आमची मागणी आहे. शेगाव मधील खामगाव शहराजवळील धनकुबेर संस्थानचे अध्यक्ष व पुजारी असलेल्या फिर्यादीने जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत पोलिसात तक्रार केली होती. तर एका इसमाने सदर तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्येच पुजाऱ्याला 25,000 रुपयाची लालच दाखवून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपली फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार पुजारी सुरेश साहेब उप्पा नागेश्वर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. यामध्ये सदर पुजाऱ्याला पोलीस स्टेशनला बोलावून त्याला गैर अर्जदाराच्या नातेवाईकाने 25,000 रुपयाची लालच दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली असून सदर प्रकार हा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या केबिनमध्ये घडला आहे. या प्रकरणी पुजारी सुरेश नागेश्वर यांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणावरून प्रतिनिधी राजवर्धन शेगावकर, वीकेबी न्यूजसाठी. काल मी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आले होतो. ठाणेदार साहेबाच्या चेंबरमध्ये बसलो असता तिथे एक व्यक्ती आले, त्यांचं नाव मला नंतर कळालं की हे जुम्मन सेठ मोता आहे, माजी नगराध्यक्ष. त्यांनी मला 25,000 रुपये घे आणि हे प्रकरण मिटो, यात माझे काका बाबा लोक आहे, तू हे प्रकरण मिटो. तर मी त्यांना त्याच चेंबरमध्ये की तुम्ही 50,000 रुपये माझ्याकडून घ्या आणि तुम्ही हे यामध्ये बोलू नका, कारण हा माझ्या पूर्ण समाजाचा जातीला त्यांनी अपमानित केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये बांधा आणून अलकाजींना त्यांनी रोखलं आहे आणि मला अनेक भक्तांच्या आज समोर चाललं जावं लागतं, अपमानाला सामना करावा लागतं. तिथे झालेला 4-5 लाख रुपये खर्च हा अलकाजीच्या कार्यक्रमातून येणे अपेक्षित होतं, ते झालं नाही. आज मी आज माझं कुबेर संस्थान हे कर्जामध्ये आज आलेलं आहे. 4,000 रुपये मला देणं, 4 लाख रुपये मला देणं आहे लोकांना. मंडप आहे, साऊंड आहे, इतर संत आले होते, 4 दिवस सारखा कार्यक्रम होता. तर मी ही तक्रार करण्यासाठी, जुम्मन मोहता यांची तक्रार करण्यासाठी शेगाव शहर पोलीस स्टेशनला आलेलो आहे. त्यांनी जे मला पैशाची आमिष दाखवली आणि होऊ शकतं की ह्या पैशाच्या आमिषापोटी ते पैसे देऊन इतर कोणाही लोकाला पाठवून माझं काही कमी जास्त करू शकतात. ही सर्व घटना कुठे झाली होती? काल पैसे वापरले? ही सगळं शहर घटना ही शेगाव शहर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या साहेबाच्या चेंबरमध्ये ही घटना झाली. त्यामध्ये त्यांनी मला 25,000 ऑफर दिली. मी त्याच टेबलवर 50,000 रुपयाचा बंडल ठेवून त्यांना म्हटलं की तुम्ही 50 घ्या आणि परत जा. अकोला जिल्ह्यात सर्वत्र गाजत असलेल्या चौधरी कोचिंग क्लासेसच्या प्रकरणात आता मनसेने देखील उडी घेतली असून येत्या 5 मार्च रोजी होऊ घातलेली पूर्व परीक्षा रद्द करून सर्व क्लासेसला सहभागी करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी याकरिता मनसे सैनिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. अकोला शहर हे शिक्षणाचे हब म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे गुरुकुल समजल्या जाणाऱ्या अकोला शहरात आता शिक्षणातच व्यापार होत असल्याचा आरोप सुरू आहे. व्यवसायाची चढाओढ आणि आपला व्यवसाय चालावा याकरिता दरवेळी कोचिंग क्लासेस नवनवीन फंडे वापरून विद्यार्थी व पालकांना आपल्याकडे आकर्षित करतात, यात काहीच नवल नाही. पण यावर्षी खुद्द अकोला जिल्हाधिकारी यांनी खासगी कोचिंग क्लासेसच्या एका संचालकाला आपल्या हाताशी घेऊन अकोला शिक्षण अधिकाऱ्यांना परिपत्रक काढून याच कोचिंग क्लासेसमध्ये होऊ घातलेल्या JEE व NEET परीक्षेच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे फरमान काढल्याने वातावरण चांगलेच तापले असून इतर शिकवणी वर्गाचे संचालक चांगलेच खळबळले आहे. 12वीनंतर होऊ घातलेल्या एंट्रन्स एक्झामसाठी अकोला शहरात दूरदूरून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शिक्षणावर भर देण्याऐवजी आता यामध्ये स्पर्धाही विद्यार्थ्यांची राहिली नसून अकोल्यातील शिकवणी वर्गाच्या संचालकाची चालू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही दिवस आधीच अकोला जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढत अकोल्यातील चौधरी कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थ्यांनी JEE व NEET या परीक्षेसाठी प्रवेश घ्यावा यासाठी फरमान काढले. यावर आक्षेप घेत अकोल्यातील काही खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी आम्हाला सुद्धा यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावर कोणताच तोडगा न निघाल्याने आपल्या खळखट्याक शैलीने सुपरिचित असलेल्या अशा मनसे सैनिकांनी या प्रकरणात उडी घेतली असून अकोला मनसे शहर अध्यक्ष सौरभ भगत व इतर मनसे सैनिकांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार देऊन स्थानिक चौधरी कोचिंग क्लासेस व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सुपर 75 विद्यार्थ्यांच्या मोफत शिकवणी वर्गाबाबत कोचिंग संचालक वसीम चौधरी हे विद्यार्थी पालक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये अफवा व गैरसमज पसरवित असल्याचा आरोप केला असून 5 मार्च रोजी होणारी चौधरी कोचिंग क्लासेसची प्रवेशपूर्व परीक्षा रद्द करून सर्व अकोल्यातील सर्वच क्लासेसला सहभागी करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे. अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट. प्रशासन म्हणताय की प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर अंकुश आणायला पाहिजे. दुसरीकडे अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक प्रशासनात एका कोचिंग क्लासला हाताशी धरून एक उपक्रम राबवत आहे आणि कोचिंग क्लास संचालक स्वतः त्याची स्वतःच्या नावाने प्रसिद्धी करून दिशाभूल करत आहे लोकांची. त्यासाठी आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की उद्या होणारी ती प्रवेशपूर्व परीक्षा ती रद्द करण्यात यावी व गरीब जनतेला व विद्यार्थ्यांना त्याचा न्याय मिळवून द्यावा. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी कॅन्डल मार्च काढून आंदोलन केले आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील वैद्यकीय प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासनाला विविध निवेदन देण्यात आले आहे. मात्र या संदर्भात राज्य शासन कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना करीत नसल्याने आज रोजी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालय परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी आज घाटी परिसरात कॅन्डल मार्च काढून आंदोलन केले आहे व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करून राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय प्राध्यापकांच्या समस्या संदर्भात राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, यांच्या विविध मागण्यांवर ते विचार करण्यात यावा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज रोजी वैद्यकीय प्राध्यापक संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. नमस्कार, मी डॉक्टर शिराज बेग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद MSMTA कार्यकारी अध्यक्ष नाताने या संघटनेचे जे काही मागणे आहे ते योग्य रीतीने आम्ही शासनाकडे दिलेले आहे. आमच्या सेंट्रल MSMTA नेतृत्वाखाली आमचं आंदोलन सुरू आहे. जवळपास 30 दिवस झालेले आहे. अनेक मागण्या आहेत, त्याच्यात सातवं वेतन आयोगबद्दल सगळ्या भत्ते लागू करा, त्याचप्रमाणे रेग्युलरायझेशन ऑफ लेक्चरर्स ही एक अजून मोठी डिमांड आहे. त्याबद्दल शासनाकडून वेळोवेळी आश्वासन मिळालं होतं की त्यांचं रेग्युलरायझेशन करणार आहे. त्या लोकांनी खरोखरच चांगलं काम केलेलं आहे कोविडमध्ये, तर रेग्युलरायझेशन ही आमची दुसरी डिमांड आहे. आमचं आंदोलन तीव्र करण्यासाठी काल आम्ही माननीय अधिष्ठात्याला MSMTA सगळ्या ऑफिस बेअर्स आणि मेंबर्सनी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनमध्ये आज आमचा पहिला कॅन्डल मार्च आहे व अशा पद्धतीने आम्ही 14 तारखेपर्यंत वेगवेगळा कार्यक्रम घेणार आहे आणि 14 तारखेपासून काम बंद आंदोलन राहणार आहे. पण हे सगळं करत असताना रुग्णसेवा, इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि COVID-19 जबाबदाऱ्या आम्ही पार पाडणार आहे. पुन्हा सेंट्रल MSMTA आणि लोकल MSMTA जे काही निवेदन शासनाने दिलेले ते पुन्हा आम्ही विनंती करणार आहे की शासनाने त्याबद्दल विचार निश्चित करून आमची मागण्या पूर्ण करायला पाहिजे. थँक्यू. आपलं नाव सर? मी डॉक्टर शिराज बेग, MSMTA औरंगाबादचा एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट. मी डॉक्टर प्रगती फुलगिरकर, मी सहायक प्राध्यापक आहे विकृतीशास्त्र विभागात. शासन नवनवीन कॉलेजेस काढत आहे पण त्यासाठी जे प्राध्यापक लागतात, अध्यापक लागतात, त्यांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय. आम्हाला पूर्णपणे 7th pay मिळावा ही आमची पहिली मागणी आहे आणि कित्येक अस्थायी आमचे अध्यापक आहेत त्यांना परमनंट करावे ही आमची महत्वाची दुसरी मागणी आहे. आपल्या मागण्या आपण मान्याने झाल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार आहे आपली? केंद्रीय MSMTA आम्हाला ज्या गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे आंदोलन चालू ठेवणार. उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून गरिबाचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढत आहे. कुंभार व्यावसायिकांच्या वर्षभर मेहनतीनंतर बनवण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अकोला शहरात ठिकठिकाणी माठ विक्रीसाठी दुकाने थाटली असून खरेदीचा जोर वाढत आहे. उन्हाळ्यात मातीने बनविलेल्या माठाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या माठाची जागा मिनरल वॉटरने घेतली आहे.
त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर काही प्रमाणात परिणाम झालाय. परंतु आजही माठातील पाणी शुद्ध आणि आरोग्याला उपायकारक ठरत असल्याचा समज अनेकांमध्ये असल्याने घरात थंड पाण्यासाठी माठ वापरला जातो. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडे निरनिराळ्या आकारातील माठ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी कुंभार व्यावसायिकांची रात्रंदिवस मेहनत असते. चिखलात पाय तुडवत फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन माठ घडतो आणि तासनतास भट्टीवर शेकल्यानंतर खऱ्या अर्थाने गरिबांचा फ्रीज असलेला माठ आकारास येतो. बाजारात लहान व मोठ्या दोन्ही आकाराचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यात लहान आकारांची माठ 120 ते 150 रुपयांपर्यंत आहे, तर माठ रांजण 400 ते 600 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मिनरल वॉटर जार आल्याने नागरिकांचा कल बदलला आहे. यात पाण्याच्या बाटल्यांची भर पडल्याने कुंभार व्यवसायांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे फ्रीजच्या किमतीही घसरल्या आहेत. बाजारात 8 ते 10 हजारापर्यंत देखील फ्रीज सहज उपलब्ध होतो, मात्र तरी देखील माठातील पाणी पिण्यासाठी नागरिकांचा कल तसाच आहे. अकोल्यावरून वर्षा मोरे यांची VKB साठी रिपोर्ट. माझा कुंभार व्यवसाय आहे, राजन माठ विक्री करतो मी. यावर्षी चा धंदा थोडा चांगला दिसते. आता ऊन तपन चालू झालं 4-5 दिवसानं, थोडे ग्रेक चांगले होतात. यावर्षी फक्त माठाचे भाव आणण्यामध्ये गाडीचे भाडे वाढले, माझ्यासाठी भाव वाढलेले आहे. बाकी खरेदीचे भात आहे. माठाची अंदाजी किंमत 150 रुपयापासून म्हणतो 350-400 रुपयापर्यंत माठ आहे. राजन 400 रुपयापासून म्हणतो 1000 रुपयापर्यंत राजन आहे. मागच्या वर्षी आणि या वर्षामध्ये काय फरक आहे गिरायकीमध्ये किंवा त्यांच्या माठाच्या किमतीमध्ये काय फरक वाटला? फरक काही नाही आहे. मागच्या वर्षी तो माल आलाच नव्हता लॉकडाऊनच्या कारणानं, गाड्याच चालू होती. जे जुना माल होता तेच माल विकला. जे पहिले फरवरीपर्यंत मालची खरेदी झाली तेच माल आम्ही विकलं. आता या वर्षी माल बनणं चालू आहे, आणणं बी चालू आहे. खरेदीच्या भावानं फक्त अन्नामध्ये फरक 10-15 वर्षांचा फरक आहे भावामध्ये, जास्त काही फरक नाही. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.